नमस्कार। नोबेल लॉरेट प्राइड ऑफ ह्युमॅनिटी या लेक्चर सिरीजच्या पाचव्या चॅप्टरमध्ये आणि पाचव्या चॅप्टरच्या पुढच्या कंटेंटमध्ये आपण 1998 सालचा नोबेल पुरस्कार कोणत्या महान भारतीयाला भेटलेला आहे त्याविषयी जाणून घेऊया। मित्रहो, 1998 सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे महान भारतीय म्हणजेच प्राध्यापक डॉक्टर अमर्त्य सेन। अमर्त्य सेन यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला। अमर्त्य सेन यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1933 रोजी पश्चिम बंगाल येथील शांतिनिकेतनमध्ये झाला। अमर्त्य सेन यांचे वडील आशुतोष हे ढाका विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते। दिल्लीतील विकास आयुक्त त्याचबरोबर तत्कालीन पश्चिम बंगाल लोकसेवा आयोगाचे ते अध्यक्ष सुद्धा होते। अमर्त्य सेन यांच्या आई अमिता सेन मध्ययुगीन भारतातील अभ्यासक क्षिती मोहन सेन यांच्या कन्या होत्या। अमर्त्य सेन यांनी तत्कालीन ढाका येथे सेंट ग्रेगरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले। त्यानंतर ते शांतिनिकेतन पाथ भवन येथे पुढील शिक्षणासाठी दाखल झाले। तिथे त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले। मित्रहो, अमर्त्य सेन यांना कल्याणकारी अर्थशास्त्राचा गाढा तत्वज्ञ अभ्यासक म्हणून ओळखले जाते। अमर्त्य सेन यांनी सामाजिक पर्यायता सिद्धांताची मांडणी केली। त्यात गरिबी, आरोग्य, शिक्षण, मानव विकास या बाबीवर त्यांनी मोलाचे विवेचन आणि संशोधन केले आहे। याच कारणाने त्यांना 1998 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। मित्रहो, अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा विचार अमर्त्य सेन यांनी मांडला। अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये अमर्त्य सेन यांच्या विचारांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे। त्यामुळे अमर्त्य सेन यांना मिळालेला नोबेल पुरस्कार हा अमर्त्य सेन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय मोलाचा आहे। अशा पद्धतीने आपण आज 1998 साली नोबेल पुरस्कार प्राप्त अमर्त्य सेन यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेतले। या कंटेंटमध्ये आपण इथेच थांबूया। पुन्हा भेटूया पुढच्या कंटेंटमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।